नमस्कार, मी माया परळकर। आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, आपल्याला शनिवार सोमवार नैवेद्य लागतो। आता ह्या सोमवार एक आता सोमवार सुरू झालेले आहेत आपले, आपण सोमवारी एक चुरमा लाडू करतो रव्याचे। त्याच्यासाठी आपल्याला हा बारीक रवा घेतलेला आहे मी। तळायला आपल्याला तूप पाहिजे, साखर, ते चुरम्याचे आपल्याला मुठी वाळायसाठी दूध आणि वेलची पावडर। मी हे एवढे एक कप हे हा बारीक रवा घेतलेला आहे आणि तळ्यासाठी तूप। मी आता पहिलं कढईमध्ये तूप टाकते, कारण ह्याच्या आपल्याला गाठी झाल्या की लगेच आपल्याला तुपात त्या तळायला टाकायचे आहे। हे अर्धा वाटीच मी तूप घेतलेलं आहे। आणि आता आपण दुधाचा हपका मारायचा आहे ह्याच्या ह्याला, आणि थोडा थोडा रवा घेणार आपण, एकदम नाही घेणार, थोडा थोडा रवा घेऊन ही नुसती आपली मोठ वाळेल एवढंच आपण हे कालवणार। याची अशी ही मोठ करून घेणार आपण। मोठ आपण तळून घेणार, अशा मोठी करणार आणि तळून घेणार। थोडं थोडं सूप आपण घेणार। मुठ्या आपल्याला ह्या लाल बुंद तळायच्या आहेत। गॅस थोडा मी मध्यम ठेवणार, तूप आपलं तापलेलं आहे, गॅस आता मी मध्यम ठेवणार आणि ह्या मुठी तळून देणार। हे आता हे आपलं हे ह्याला छान रंग आलेला आहे, अशा आपल्याला छान असा हा थोडासा ब्राऊन कलरच यायला पाहिजे। हे आपले तळून झालेले आहे, ह्याला असा रंग आले ते अजून थोडस वळायला पाहिजे। आणि आपल्याला हे थंड झाले किंवा आपण हे फोडून घ्यायचे, मिक्सरला लावायचे आपल्याला। पूर्वी आम्ही पाट्यावर वाटत, आता आपण मिक्सरला लावतो। हे असे ब्राऊन कलर झालेले आपण काढून घेणार। थंड झाल्यावर आपण छोटे छोटे त्याचे तुकडे करणार आणि थोडं मिक्सरला लावून चाळून घेणार। थंड आता झालेले आहे, आपण आता हे फोडून घेऊया असे, आणि मग आपल्याला नंतर मिक्सरला आपण म्हणून जास्त आपण दुधाचा हात मारणार नाही होत, मग ते चिवट झालं का मग आपले मिक्सरलाही पण ते होत नाही आणि चाळवता पण आपल्याला येत नाहीत। म्हणून आपण थोडंसं दुधाचा हपका फक्त हे वळेपर्यंतच, मोठ वाळेपर्यंतच आपण दुधाचा हपका घेणार। आणि आता हेच तूप आपण नंतर ह्या लाडवासाठी वापरणार आहोत। आता हे जरा थंड झालेलं आहे, मी मिक्सरला लावून चाळून घेते। हे मी मिक्सरला लावून घेतलं आहे, बऱ्यापैकी बारीक झालं आहे, मी चाळून घेणार आणि पुन्हा उरलेला कणा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेणार। हा बघा, हा असा हा आपला रवा पडतो खाली। चाळण जराशी जाडसरच पाहिजे आपल्या रव्याच्या किंवा चाळणीनी, हे चाळलं जाणार नाही। बारीक करून हे मी चाळून घेतलेलं आहे, साखर सुद्धा मी चाळवली। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया जराशी, आणि ह्याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धत आहे म्हणून आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट घालत नाही आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट काय घालत नसत। कोणाला वाटलं तर चारोळी वगैरे, पण आता हे पावसाळ्याच्या दिवसात चारोळी तितकी चांगली नसते। आणि आता आपल्याला लाडू वाळायला थोडं तूप लागणार आहे, तर ह्याच तुपाचा आपण वापर करणार आहोत। हेच तूप आपण घेणार आहोत। असं छान असा ब्राऊन कलर आलेला आहे लाडवाला, असे याचे आपण लाडू वाळूया। घट्ट घट्ट हे वाळत गेले की लाडू
अगदी सहज वळले जातात, कारण हे थोडंसं ओलसर सुद्धा असतो. आपले चुरमा लाडू करून झालेले आहेत, बघा तुम्हाला आवडतीलच. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट पाठवा. धन्यवाद.